Today, we are going to learn about adverb. So first of all, we are going to learn about the definition of adverb. What is adverb? Adverb is that word which gives more information about verb. Adverb हा असा शब्द आहे की जो क्रियापदाविषयी किंवा verb-विषयी विशेष माहिती पुरवतो. या ठिकाणी आपण एक उदाहरण पाहूया. राम रन्स फास्ट. राम जोरात पळतो. या वाक्यामध्ये रन्स हे क्रियापद आहे म्हणजे verb आहे आणि फास्ट हे adverb आहे म्हणजे क्रियाविशेषण आहे. आपल्या डेफिनेशन नुसार क्रियाविशेषण हा शब्द असा आहे जो क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगतो. मग या वाक्यामध्ये सुद्धा फास्ट हा शब्द असा आहे जो रन्स विषयी विशेष माहिती सांगतो, म्हणून फास्ट हे क्रियाविशेषण आहे. या ठिकाणी दुसरं उदाहरण आपण पाहूया. कविता स्विम्स नाइस, म्हणजे कविता छान पोहते. आता या ठिकाणी नाइस हे क्रियाविशेषण आहे आणि स्विम्स हे क्रियापद आहे. या दोन उदाहरणावरून आपल्या लक्षात येते की क्रियाविशेषण हे क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगते. इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये क्रियाविशेषणाचे 3 विशेष प्रकार अभ्यासण्यास आपल्याला सांगितलेले आहे. त्यानुसार आपण पहिला प्रकार पाहणार आहोत, ऍडव्हर्ब ऑफ प्लेस, स्थलवाचक क्रियाविशेषण. दुसरा प्रकार ऍडव्हर्ब ऑफ टाइम, कालवाचक क्रियाविशेषण. आणि तिसरा प्रकार ऍडव्हर्ब ऑफ मॅनर, रीतिवाचक क्रियाविशेषण. आपल्या पुढील भागामध्ये आपण या 3 क्रियाविशेषणांच्या बद्दल विशेष माहिती घेणार आहोत. तर आपला पुढील व्हिडिओ पाहण्यास विसरू नका. क्रियाविशेषणांचे 3 प्रकार. धन्यवाद.